गौरी वर अजरण चौरी वाहूया म्हातारी गवळण आहे का? म्हणजे तुझं असं म्हणणं की आपल्या मेळ्यात शानी सुरती म्हातारी गवळण पाहिजे? अगं मन आहे की नाही? काय मेळा का सुना तर कुठ नाही जुना. अगं मग मी मावशीला आग मारते ना. अगं मग बोलव ना. बोलो. अगे मावशी आले ग. आले आली आली हा आली आली दूधी आली. काय ग अगोदर मुलींचा नट्टा पट्टा करून बाजारची तयारी करायला मोकळ्या? तुझ्या दारात येऊन किती वेळच्या उभ्या राहिल्यात? घरात काय करत होतीस? अगं काही नाही ग, घरात मी नव्हते. मग मी गेले होते ब्युटी पार्लर मध्ये. ब्युटी पार्लर मध्ये? हो. कशाला? बॉबकट करायला. बॉबकट करायला गेली होतीस? हो. म्हणजे हल्लीच्या फॅशनचं वेळ तुलाही लागलं म्हणायचं? फॅशन करता नाही. मग डोक्यात उवा झाल्या होत्या.
काय झाल्या होत्या? हो हो, इतक्या वापडल्या? सगळ्यांची तयारी झाली झाली, नट्टापट्टा केला. हो, बाजारसाठी माल काय घेतलास? मी हो, मी घेतलं दूध. गाया म्हशी तुझ्याच आहेत ना? माझ्या स्वतःच्या मालकी हक्काच्या गाया म्हशीचं दूध. अगं, मागच्या वेळेसच्या गाया म्हशी आटल्या ना, त्यावेळेस तिनं माझ्याकडून दूध उसनं नेलं होतं. मी उसनं पासनं करत नाही. नाही ना? नाही. निघायची तयारी झाली? हो. तुझं दूध घेतलेलं आहे? हो. आणि नेसलीस काय? नेसले पैठणी. जिव्हाळंदीला काय झालं होतं? पैठण नाही, पैठणी. पैठणी साडीचं नाव आहे. आणि दागिना घातला एक दाणी. काय गं? एक दाणी? हा, कपिक दाणी. एक दाणी? एक दाणी. हो. बाजारची तयारी झालेली? झाली. चला निघा. कुठे निघा? तू काय घेतलास? अगं हो, माझा माल राहिला नाही का? हो ना. मी घेते 80% जर्सी गायचं दूध. 80% म्हणजे काय गं? अगं, आजकाल टक्केवारी वरती गाया आहेत. जर्सी गाया टक्केवारीवरच्या आहेत, होस्टेल गाया टक्केवारीवरच्या आहेत. माझं 80% जर्सी गायचं दूध आहे. काय नेसली आपली साधारण साडी. आणि दागिना? नवऱ्यान रात्री घातला होता, लगेच काढून घेतला. गं, तू कसं काढू दिलास? चोराचा भाव सुटला म्हणला, काढून ठेव बाजारावर, ना आल्यावर मग घाल. काहीतरी बोलू नकोस. बाजारला जायचं ना? जायचं. कोणत्या रस्त्याने जायचं? आपण आज सिटी मधून घुसू. निघायचं ना मग बाजारला? निघायचं ना. मग या माझ्या मागे. हे थांब, कुठे निघालीस? बाजारला. मी कशी आहे ते मी तुला आधी सांगते, ते तुझ्या कानाने नीट ऐक आणि मग बाजारला निघ. तू? हो. मी सांगतो. सांगू. 16,000 देखणी, 16,000 देखणी, चांद जनो दिसे दळपणी, चांद जनो दिसे दळपणी, मी एक राधा गवळ्याची आधी साजनी ग, मी एक राधा गवळ्याची. राधा गवळ्याची अग साजनी ग, मी एक राधा गवळ्याची. खरा नखरा करूया सविता, खरा नखरा करूया सविता, पठ्ठे बापूरावचा कविता, पठ्ठे बापूरावचा कविता, खडी काढूया ग सोन्याची आज साजने ग, खडी काढूया ग सोन्याची. खडी काढूया ग सोन्याची आग साजनी ग, खडी काढूया ग सोन्याची. ए ए, अगं जरा थांबा. ए अगं थांबा. अगं मी थांबा. ए ए अगं थांब. मुडदे हात धरतोस का? थांबा थांबा थांबा. का तुम्ही एवढ्या तरण्या ताठ्या मुली साज श्रृंगार करून बाजारला निघालात? बर, पण माझ्या म्हाताऱ्या बाईच्या गिराईक लागलं मालाला. तुझा माल चांगला आहे ना? मालच चांगला आहे. सांग दादा, काय पाहिजे तुला? दही, दूध, तूप, लोणी का माझा ताक पितो? काय पाहिजे? मला तुझं काहीही नको. काही नको, फक्त मला एवढं सांग, तुम्ही आहात कोण? आम्ही कोण? बायका आहोत? दिसत नाही का? डोळं फुटलं का काय तुझं? अगं तसं नाही, तुम्ही बायका आहात हे मला दिसतं. मी एवढा आंधळा ना आहे का? मग तुम्ही बायका हो, शिवाय लुगडी नेसला सांगतो काय? हे डोक्यावर काय दह्या दुधाची मात आहे? म्हणजे तुम्ही गवळणी आलात गोकुळातून आणि निघालात मथुरेच्या बाजारला दह्या दुधाची विक्री करायला? हो. कोणाला विचारून निघालात? आमच्या नवऱ्याला. कोणाला? तुमच्या नवऱ्याची आज्ञा घरी. या रस्त्यावर माझा अधिकार आहे, मला विचारल्याशिवाय इथून पुढे जायचं नाही. तुझा अधिकार? माझा. या रस्त्यावर? माझा. नक्की ना? नक्की. ओळखला? कोण आहे? खडी टाकणार कंत्राट घेतले बराबर का? नाही मी खडी टाक. अगं मी खडी टाकत नाही. कोण आहे? सरळ सांग की. या रस्त्याचा मालक. रस्त्याचा मालक म्हणजे खडी टाकणारा नाही. मग या रस्त्याचाच नाही, विश्व निर्माण करता, जगाचा जगनायक. जगाचा जगनायक? मीच. अरुण सरनायकाचा कोण? तो नायक नाही. तो पण नाही. जगाचा जगनायक, वसुदेवाचा पुत्र. ही खून? ही खून? ही खून.
एवढा मोठा घोडा झाला काय म्हणतो मला म्हणतो बाथरूमला कुठं जाऊ तस नाही इकडं तसं नाही काहीतरी म्हणतो या करंगळीनं मी काय केलं काय केलं एवढंच मला सांग या करंगळीनं मी काय केलं हा आता द्याला दादा काय केलं ग कोंबडीची अंडी बघत बरोबर सगळी पिल्ली मारून टाकशील अरे मग कोण आहे काय आम्हाला काय कळणार आहे तू असं या करंगळीवर ज्यानं गोवर्धन पर्वत तारला असाच तो मी गोवर्धन गिरीधारी कुणी म्हणता श्री हरी तर कुणी म्हणतात गोपाल कृष्ण मुरारी तो तू कृष्ण मग मीच गिरधारी मीच मुरली मनोहर परमात्मा मीच तो परमेश्वर मीच तो कान ठळफुडू का खाली धोतर घातलं त्याच्यावर नेहरू शर्ट घातलं त्याच्यावर जॅकेट चढवलं पहिल्याच्या बाजारातलं दलाल कृष्ण म्हणतो असा होतो मग कसा होता असा नव्हता तो कृष्ण कुंजवनात पाहिलेला तो काही वेगळाच होता पूर्ण अलंकारांनी नटलेला साज श्रृंगार केलेला पायी पद्म मुखी रत्न बिंबी हिरा डोक्यावर गवताचा भारा गवताचा भारा नाही मोत्याचा असा तो कृष्ण होता तुझ्याजवळ अलंकार नाही कमीत कमी त्या कृष्णाची माहिती तरी सांग त्या कृष्णाने भक्तांना तारलं दृष्टांना मारलं तू काय काय केलं सांग पाहू अगं तसं नाही मला रंग नाही रूप नाही मी आकारी नाही की निराकारी नाही मी बोलका नाही आणि मुकाई नाही मला रंग नाही वास नाही मी पाणी नाही धरणी नाही आप नाही तेज नाही वायू नाही मी कुणी सुद्धा नाही मग मला तुम्ही नक्कीच ओळखणार नाही तू कुणीच नाही कृष्ण कसा कसा कृष्ण म्हणजे टोकाच्या दोन गोष्टीचा संगम कृष्ण म्हणजे टोकाच्या दोन गोष्टीचा संगम एका बाजूला तो योगीराज आहे तर एक बाजूला इहलोकातील सर्व सुखांचा आस्वाद घेणारा एक रसिकराज आहे तो जसा रणनीती निपुण आहे तसाच मुद्दाम रणापासून दूर राहणारा एक कुशल मुत्सद्दी आहे तो अनेक गोपिकेंच्या हृदयाचा सम्राट तरीही गोकुळातील गवळणीच्या घरी दयादुधाची चोरी करतो तो तिन्ही जगाचा स्वामी असून सुद्धा यशोदेला आई म्हणतो देवकीनं उद्रा धारण केला यशोदेनं जीवापाड जपला तरी सुद्धा तो पांडवांचा बंदीजन झाला कृष्ण सारं ब्रह्मांड त्याच्या ठाई एकवटलेलं सारी तीर्थ त्याच्या पायावर नत होतात तरी सुद्धा राधेला म्हणतो मी तुझी वेणीफणी करू का हे पहा असं काही आडोक्या पडोक्याने सांगू नको मग आम्ही गवणी म्हणजे साध्या भोळ्या आम्हाला साध्या सोप्या शब्दात सांग असं ना मग जर आम्ही पद्यातूनच सांगतो जगदानंद जग व्यापाचा जगदानंद जग व्यापाचा जळी स्थळी भरला चतुर्भुजेचा तोच जनता विटीवरी स्त्रियला शिरी सागरी निद्राजाची शेषावरी रमला तोच नंदा घरी गोकुळात गोपमध्ये रमला जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी धर्मेंद्र हेमामालिनी विनोद मेहरा सरानी या पडद्यावरच्या श्री देवी तुम्हा कुलदैवतांना वंदन करून मी माझ्या माठातली मलई याच्या तोंडात घालीत आहे का हानतोस रे मार खायचंच बोललीस कसं काय तू कीर्तन सांगतेस कानाला गोड लागलं म्हणून मी कान देऊन ऐकतोय तू भलतीकडे सुटलीस अरे बाबा पोरांनी घरात काय शेट आणून ठेवली ती ऐकून ऐकून माझं डोकं झालंय बरमिस्ट तू माझ्या काही नादी लागू नको तू तुझं सांग नाही तर माझ्या नादाने तूही सरशील मग ऐक मी या ठिकाणी का आलो का आला ऐक वाट रोकुनी दान मागातो काय ग काय झालं हसायला पहिलं सांगितलं असतं तर कशाला एवढे उपद्याप झाले असते का तो म्हणतो वाटाडून दान मागतो बाजरी घेतो जेवरी घेतो दान नाही दान दान तुमच्याकडे माझं आहे ते दान ते होय गुप्तदान गुप्तदान गप्प साधा गुप्तदान वाट रोकुने दान मागातो नंदनंदना करतो बाजाराला बंधन करतो बाजाराला बंधन करतो करी तो पादा दादा बंधन करी तो पादा दादा
कृष्णा तुझी ओळख आम्हाला आता पटलेली आहे. अगोदर सांगितलं असतं तर नसतं का ऐकलं आम्ही असं ना. तेव्हा देवा भक्तीचा फुकलेला आहे. योगित्रणी माझी भक्ती करा आणि लवकर मार्ग मोकळा करू. पुरे 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 काय झालं काय आलं तो काय म्हणतोय काय करीतो बाजाराला बंधन करतो ना हे तुमच्या लक्षात येत नाही. कसं काय अगं तुझ्या लक्षात येत नाही ना पुरीच्या लक्षात येत नाही. हा पक्का लबाड आहे. रोज आपल्याला अडवतो नडवतो चिडवतो खोड्या काढतो करतो ना गो. हा करतो ना हे लक्षात आहे ना. तरी मी म्हणते तुझी ओळख पटली. लबाड आहे हा हा दोड आहे मेला दोड हा दोड दोड आहे. तुला सांगते रे तू कसा सांगू सांगू. कृष्णा दोड तुझा कावा आहे मला पुरा धावा. कृष्णा दोड तुझा कावा आहे मला पुरा धावा. प्रभू नको झोपू नको रे माझी वाट सोड 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 रे. तोड तुझा कावा आई मला पुरा धावा. कृष्णा तोड तुझा कावा आई मला पुरा धावा. आम्ही तुझ्या भोळ्या गोपी तुझ्या मुळे वाट सोपी पट्टी बापुरा